नमस्कार नमस्कार, मी राजेंद्र साळोखे. व्हिएन्ना ओपनिंग मध्ये आपलं स्वागत. जर्मनीच्या बाजूला एक छोटासा देश आहे ऑस्ट्रिया, त्याची राजधानी व्हिएन्ना, त्याच्यावरून या गेमला नाव पडलेलं आहे. आता जनरली काय होतं की E4 E5 याच्यानंतर 85% लोक नाईट F3 खेळतात, 85%, आणि उरलेल्या 15%मध्ये 5% लोक, 4% लोक, म्हणजे एकूण याच्या 4% लोक व्हिएन्ना ओपनिंग खेळतात. ते नाईट टू C3 असतं. हां, म्हणजे नाईट F3च्या जागी नाईट C3 खेळला जातो. आणि ह्या ओपनिंगमध्ये सर्वे केला असता असा रिपोर्ट आहे की परत साधारण 50% पांढरा खेळाडू जिंकतो, 30% काळा जिंकतो आणि 20% गेम ड्रॉ होतात. तर ह्या मूव नंतर काळ्या खेळाडूची दुसरी मूव आहे, ती मोस्ट कॉमन नाईट F6 आहे. त्याच्या पाठोपाठ आहे नाईट C6 आणि त्याच्या पाठोपाठ आहे बिशप टू C5. अशा 3 मूव्स कॉमनली काळा खेळाडू करतो. आता या 3 मूव्हचे झालेले काय आपण वेगवेगळे गेम बघू आणि जरा काळजीपूर्वक बघा, कारण नाहीतर तो हा जो खेळ आहे तो मग इटालियन गेम प्रमाणेच तयार होतो, मग तो व्हिएन्ना राहत नाही. व्हिएन्ना खेळण्याची एक पद्धत आहे आणि व्हिएन्ना गेम हा ओपन गेम, सगळ्यात मोस्ट ओपन गेम समजला जातो. ओपन म्हणजे असा मोकळा, खुला, मोकळाच जास्त म्हणा की स्पेस दोघांनाही जास्त मिळते पांढऱ्या आणि काळ्या खेळाडूला. जे ओपन गेम आहेत त्याच्यात सगळ्यात ओपन गेम व्हिएन्ना समजला जातो. तर वेगवेगळ्या चाली करून चालीचे गेम्स मी निवडलेत. E4 E5 नाईट C3 नाईट F6 नाईट F6 वाला गेम आहे, बिशप टू C4, बिशप C5, F4. आता बघा, मोस्ट ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळा हे F4 हे पॉन आहे वरती उचललं जातं आणि त्यात त्याचं वेगळेपण आहे. जर तुम्ही हा नाईट जर F3 खेळला तर मग तो इटालियन ओपनिंग प्रमाणेच झालं ते. हा, हे गॅम्बिटला दिलंय पॉन D5, त्यांनी मारलं नाही. E×D5 E4 पुढे घेतलं पॉन D4 E×D3 Qxd3 आणि दुसऱ्या एका व्हेरिएशनमध्ये हा नाईट जो आहे हा नंतर F3ला घेतला जातो या पॉनच्या खाली. कॅसल नाईट E2 नाईट G4 नाईट E4 बिशप F5 क्वीन G3 B×E4 सॉरी Bxe4 Qxg4 F5 क्वीन G3 Bxc2 A3 B5 Bxa2 नाईट D7 Bxd2 नाईट F6 Bxc3 क्वीन टू D7 H4 नाईट E4 क्वीन H2 बिशप F2 चेक किंग F1 B4 बिशप E5 बिशप D3 बिशप B1 क्वीन टू B5 बिशप क्रॉस D3 क्वीन क्रॉस D3 क्वीन H3 बिशप G3 बिशप D4 रूक E8 रूक E1 क्वीन क्रॉस D4 नाइट क्रॉस D4 नाइट D2 चेक
किंग जी वन आणि रुक क्रॉस ई वन आणि चेकमेट झाला. तसं म्हटलं तर आपण कॅसल बराच ओपन करून देतो पांढरा खेळाडू, आणि हा नेमका गेम आहे जो काळ्या खेळाडूने जिंकलेला इथे आलेला आहे. जसं मी म्हटलं, साधारण 30% काळ्या खेळाडू आज खेळ जिंकतात. आता छोटासा गेम आहे, ई फोर ई फाय, नाईट सी थ्री, नाईट सी सिक्स व्हेरिएशन याच्यामध्ये, एफ फोर, ई क्रॉस एफ फोर, नाईट एफ थ्री. हा नाईट याच्या खालीवरून याला ब्लॉक करून तो ठेवतो. बिशप बी फोर, नाईट डी फाय, बिशप ए फाय, नाईट क्रॉस एफ फोर, डी सिक्स, सी थ्री, बिशप जी फोर, बिशप बी फाय, किंग एफ एट, राजा चालवला त्याने, कॅसल, नाईट ई फाय, नाईट क्रॉस ई फाय, बिशप क्रॉस डी वन, क्वीन त्याने मारू दिले पांढऱ्या खेळाडूने, नाईट जी सिक्स चेक, नाईट पण गेला, पण नाईट क्रॉस जी सिक्स आणि चेकमेट झालाय. हा खालून हा हत्ती आहे पायला अडवलेले, आणि घोड्यांचे डबल चेक राजाला आहे काळ्या, आणि राजा कुठे हलू शकत नाही. इकडून बिशप आहे, ई एट स्क्वेअरला जायचं म्हटलं तर बिशप आहे, आणि या फाईलवर हत्ती आहे आणि चेक घोड्याने दिला आहे. बघा, थोडक्यात आटपलेला गेम हा. गेम बघा, पांढऱ्याच खेळाडूने जिंकलेला आहे. ई फोर ई फाय, नाईट सी थ्री, बिशप सी फाय व्हेरिएशन आहे. म्हटलं ना, वेगवेगळी व्हेरिएशन तिन्ही घेतलेले गेम आहेत. नाईट एफ थ्री, डी सिक्स, नाईट ए फोर, बिशप जी फोर, नाईट क्रॉस सी फाय, डी क्रॉस सी फाय, बिशप ई टू, क्वीन टू डी सिक्स, एच थ्री, बिशप क्रॉस एफ थ्री, बिशप क्रॉस एफ थ्री, नाईट सी सिक्स, जी थ्री, नाईट जी सेवन, डी थ्री, लॉन्ग कॅसल, बिशप ई थ्री, नाईट डी फोर, बिशप जी टू, एच फाय, क्वीन टू डी टू, बॅटरी केली त्याने बिशप आणि याचे, क्वीन ए सिक्स, कॅसल, एच फोर, जी फोर, नाईट जी सिक्स, एफ फोर, ई क्रॉस एफ फोर, बिशप क्रॉस एफ फोर, नाईट क्रॉस एफ फोर, रुक क्रॉस एफ फोर, एफ सिक्स, रुक एफ टू. मटेरियल इक्वलच आहे दोघांचं. नाईट ई सिक्स, क्वीन सी थ्री, रुक ई एट, बी फोर, सी फोर, डी क्रॉस सी फोर, रुक डी फोर, सी फाय, रुक डी एट, ए फोर, नाईट जी फाय, ई फाय, एफ क्रॉस ई फाय, क्वीन ई थ्री, क्वीन एच सिक्स, क्वीन क्रॉस ई फाय, रुक क्रॉस बी फोर, सी थ्री, रुक बी थ्री, रुक एफ वन, रुक डबल केले याने, क्वीन टू जी सिक्स, रुक एफ फाय, नाईट ई सिक्स, रुक एफ सिक्स, जी क्रॉस एफ सिक्स, क्वीन क्रॉस ई सिक्स चेक, किंग बी एट, क्वीन क्रॉस बी थ्री, क्वीन डी थ्री. पण एका मूवमध्ये आता मेट आहे बघा, याने बिशप इथे आणून ठेवलेला होता आणि बी सेवनवर अटॅक आहे, ते काळ्या खेळाडूंनी लक्षात नाही घेतलेलं. क्वीन क्रॉस बी सेवन आणि मेट. आता दुसरा गेम आहे हा, स्टायनिजनी खेळलेला आहे ब्लॅक, आणि ब्लॅक जिंकला आहे. ई फोर ई फाय, नाईट सी थ्री,
नाईट सी सिक्स, बिशप सी फोर, बिशप सी फाय, डी थ्री, डी सिक्स, नाईट ई टू, बिशप ई सिक्स, कॅसल, नाईट एफ सिक्स, बिशप जी फाय, क्वीन डी सेवन, नाईट डी फाय, बिशप क्रॉस डी फाय, ई क्रॉस डी फाय, नाईट ई सेवन, नाईट सी थ्री, बिशप डी फोर, बिशप क्रॉस एफ सिक्स, जी क्रॉस एफ सिक्स, नाईट ई फोर, क्वीन टू एफ फाय, बिशप टू बी फाय चेक, किंग एफ एट, सी थ्री, बिशप बी सिक्स, ए फोर, ए फाय, बिशप सी फोर, क्वीन जी सिक्स, किंग एच वन, एफ फाय, नाईट डी टू, एफ फोर, नाईट ई फोर, एफ फाय, नाईट डी टू, एच फाय, क्वीन एफ थ्री, किंग जी सेवन, डी फोर, क्वीन जी फोर, डी क्रॉस ई फाय, डी क्रॉस ई फाय, रुक ई वन, नाईट जी सिक्स, बिशप ए टू, ई फोर, क्वीन एच थ्री, एफ थ्री, नाईट सी फोर, नाईट एफ फोर, क्वीन क्रॉस जी फोर चेक, एच क्रॉस जी फोर, जी क्रॉस एफ थ्री, जी थ्री, एफ क्रॉस जी थ्री, रुक क्रॉस एच टू, किंग क्रॉस एच टू आणि रुक टू एच एट आणि चेकमेट काळा खेळाडू जिंकलेला आहे. अशा तऱ्हेने व्हिएन्ना गेमच्या मूव्स दाखवल्या. पांढरा खेळाडू जरा वेगळ्या पद्धतीने खेळतो, त्याच्याकडे लक्ष देऊन बघितलं असेल तुम्ही. बघितल्याबद्दल धन्यवाद. जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करा. ओपनिंगवर माझे बरेच व्हिडिओ करायचे राहिलेत. मध्ये मध्ये मी वेगळेच फरमाईशचे व्हिडिओ करायला सुरुवात केले, त्यामुळे थोडा मध्ये वेळ गेला. तर परत ओपनिंग मुख्यतः रॉयल ओपेज महत्त्वाचं करायचं राहिलं. मी दरवेळी म्हणतो